भारताच्या इतिहासात आतापर्यंतचा सर्वात मोठा बँक घोटाळा समोर आला आहे. एबीजी शिपयार्ड या गुजरातस्थित कंपनीने तब्बल 28 बँकांची 22,842 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सीबीआयने एबीजी शिपयार्ड लिमिटेड त्याचे माजी CMD ऋषी कमलेश अग्रवाल, तत्कालीन संचालक संथामण मुथुस्वामी आणि अश्विनी कुमार यांच्या विरुद्ध बँक फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. नेमका काय आहे हा घोटाळा सविस्तरपणे जाणून घेऊयात. एबीजी शिपयार्ड बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी राजकारण तापले असतानाच बँकांनी अल्पावधीतच हा घोटाळा पकडल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. काँग्रेसने मोदींच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एबीजी शिपयार्ड आणि त्याचे माजी अध्यक्ष ऋषी कमलेश अग्रवाल, संथानम मुथुस्वामी आणि अश्विनी अग्रवाल यांनी 22,000 कोटी रुपयांहून अधिक बँकांची फसवणूक केल्याचे तपास यंत्रणा CBI म्हणणे आहे. SBI नेतृत्वाखाली 28 बँकांच्या कन्सोर्टियमची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी बँक फसवणूक प्रकरण असल्याचेही सांगितले जात आहे. एबीजी शिपयार्ड ही एबीजी समूहातील प्रमुख कंपनी असून जहाज बांधणी आणि जहाजांची दुरुस्ती यात ही आघाडीची कंपनी मानली जाते. गुजरात मधील सुरत आणि दहेज येथे या कंपनीचे प्लांट असून कंपनीच्या संचालकांनी तब्बल 28 बँकांची फसवणूक केल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. एबीजी शिपयार्डने बँकांची तब्बल 22,842 कोटींची फसवणूक केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने केलेल्या तक्रारीनंतर चौकशी केली असता या घोटाळ्याचा पर्दाफाश झालाय. बँकांकडून ज्या कारणासाठी कर्ज घेण्यात आले त्यासाठी त्याचा वापरच केला गेला नसल्याचे आणि ही रक्कम अन्यत्र वळवण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झालंय. कंपनीने स्टेट बँकेकडून 2,925 कोटींचे कर्ज घेतले होते, तर ICICI बँकेकडून 7,089 कोटी, IDBI बँकेकडून 3,634 कोटी, बँक ऑफ बडोदाकडून 1,614 कोटी, PNB बँकेकडून 1,244 कोटी आणि IOB कडून 1,228 कोटी इतके कर्ज उचलले असून हे कर्ज बुडवण्यात आले आहे. 22,842 कोटींच्या बँक घोटाळा 2012 समोर आला होता, मात्र 8 नोव्हेंबर 2019 रोजी पहिली तक्रार दाखल करण्यात आली होती. म्हणजेच या प्रकरणात CBI आणि तक्रारदार स्टेट बँक ऑफ इंडिया या दोघांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पहिल्या तक्रारीनंतर CBI ने मार्च 2020 SBI कडून काही स्पष्टीकरण मागवले होते. SBI ने ऑगस्ट 2020 स्पष्टीकरणासह नवीन तक्रार दिली, परंतु CBI ने 7 फेब्रुवारी 2022 रोजी जवळपास 18 महिन्यांनंतर याबाबतचा गुन्हा नोंदविला गेला. SBI ने तक्रारी स्पष्टीकरण देताना CBI इतके दिवस गप्प कसे काय असा प्रश्न उपस्थित केला होता. गुजरात मधील कंपनी एबीजी शिपयार्ड लिमिटेड आणि एबीजी इंटरनॅशनल लिमिटेड यांना 28 बँकांच्या कन्सोर्टियमने कर्ज दिले होते. SBI बँकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कंपनीच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे त्यांचे खाते नोव्हेंबर 2013 NPA झाले. याच दरम्यान कंपनीला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, पण त्यात यश आले नाही. त्यानंतर कंपनीचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात आले, ज्याचा अहवाल 2019 आला. या कन्सोर्टियमचे नेतृत्व ICICI बँकेने केले, परंतु सर्वात मोठी सार्वजनिक बँक असल्याने SBI ने CBI कडे तक्रार दाखल केली. याच दरम्यान देशातील अनेक बँकांना 22,842 कोटींचा तोटा झाला, ज्यामध्ये ICICI बँकेचे सर्वाधिक 7,089 कोटींचे नुकसान झाले. या प्रकरणी 12 फेब्रुवारी 2022 रोजी CBI ने मुंबई, पुणे, सुरत आणि भरूचसह 13 ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात बँकांची अनेक कागदपत्रे आणि दस्तऐवज पुरावे जप्त करण्यात आले. तपासात हे स्पष्ट झाले की सर्व बँकेतील घोटाळे हे देशातच घडले आहे.